एका इंग्रजी लेखकाने म्हटलेलं आहे की श्रोते कुठल्या प्रस्तुतीला दाद देतात त्यावरून त्या श्रोत्यांची खरी महती कळते. आज काय वेगळं बोलायलाच नको, म्हणजे खरं म्हणजे कलाकारांनी श्रोत्यांसाठी टाळ्या वाजवाव्या असा प्रसंग आहे. आजच्या शेवटच्या प्रस्तुतीकडे जाण्यापूर्वी या नृत्य विष्कारामध्ये जे सहभागी नृत्य कलाकार होते त्यांची ओळख करून देणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना मी इथे आमंत्रित करते. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. हे आहेत श्री गणेश अनिल बोरकुटे, ब्रह्मपुरीचे आहेत. नागपूर विद्यापीठातून बीई मेकॅनिकल अंतिम वर्ष त्यांनी उत्तीर्ण केलेलं आहे आणि प्रॉडक्ट डिझाईन PG परीक्षेकरता ते तयारी करत आहेत. गेल्या 4 वर्षापासून नृत्यगुरू श्रीमती ललिताजी हरदास आणि सौभाग्यवती भाग्यलक्ष्मी देशकर यांच्याकडे नृत्याचे धडे घेत आहेत. दुसऱ्या कलाकार आहेत सौभाग्यवती तन्वी कृष्णा उत्तरवार, पांढरकवडा जिल्हा यवतमाळच्या आहेत. मूळचे डॉक्टर श्रीकांत गोगीरवार यांची कन्या आहे. शैक्षणिकदृष्ट्या पुणे विद्यापीठातून बी कम्प्युटर अंतिम वर्ष उत्तीर्ण आहे. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये PG आहेत आणि सध्या नृत्यगुरु सौभाग्यवती भाग्यलक्ष्मी देशकर यांच्याकडे कथक विशारदचे धडे घेत आहेत. प्राजक्ता लक्ष्मीकांत उपरकर चंद्रपूरच्या आहेत. प्राजक्ता लक्ष्मीकांत उपरकर नागपूर विद्यापीठातून बी इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर अंतिम. सगळे इंजिनियरच कलाकार व्हायला लागले तर कसं व्हायचं. सध्या नृत्यगुरु भाग्यलक्ष्मी देशकर यांच्याकडे कथक विशारद परीक्षेकरता नृत्याचे धडे घेत आहेत. स्वागत. इंजिनियर आणि डॉक्टर एकता संदीप दातारकर चंद्रपूरच्या आहेत. नाशिक विद्यापीठातून BHMS व्यवसायाने होमिओपॅथ डॉक्टर आहेत. नृत्यगुरु भाग्यलक्ष्मी यांच्याकडे कथक विशारद परीक्षेकरता नृत्याचे धडे घेत आहेत. आणखीन एक महत्वाची ओळख आपल्या सगळ्यांना करून द्यायची आहे, ती म्हणजे डॉक्टर प्राध्यापक प्रसाद खानजोडे. या आपल्याच परिवारातले आहेत पण हा सगळा टेक्निकल भाग जो आहे ते प्रसाद जे सांभाळत आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजव. अच्छा, शेवटच्या प्रस्तुतीकडे मी आता आपल्याला घेऊन जाते. रसिको, नुकतीच दिवाळी पार पडली पण आपल्यासाठी आत्ता खरी दिवाळी आहे. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. आज ईश्वरनिष्ठांची मांदियळी आपल्या वाशिममध्ये आपल्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये इथे आपल्या समोर आहे. रोज त्यांचं दर्शन आपल्याला होतं, रोज त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपली दिवाळी